श्रीमंत कृष्ण सावे ने इसे संशय अच्छे करने की कोई आवश्यकता नहीं, इसे लेकर जो था कि हमने खुद लाला सर के बयान से सुना। राम मंदिरासाठी सुरुवातीपासून जर सर्व पक्षांनी पाठिंबा दिला असता तर आज एका पक्षाला फायदा झाला नसता असं विश्व हिंदू परिषदचे महामंत्र्यांनी सांगितलं, आणि मंदिरासाठी 500 वर्षाचा वेळ लागणे ही शर्मेची बाब आहे। सर, शिरूरचे जे खासदार आहेत त्यांनी अजित पवारांचा चॅलेंज स्वीकारलेला आहे, काय नेमकं तुम्ही त्यांना चॅलेंज काही प्रकारचं नाही वर्तन घेत? सर, अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी जे पूर्वीचे पालकमंत्री होते चंद्रकांत पाटील यांनी जे निधी प्रस्ताव दिला होता त्याला स्थगिती दिली, आणि त्यांनी आता तक्रार केलेली जिल्हाधिकाऱ्यांकडे की आता जे पालकमंत्री अजित पवार हे आम्हाला निधी देत नाही, आणि त्यांची तक्रार सुद्धा केली, आणि 800 कोटी रुपये जे राष्ट्रवादी त्यांच्या गटाचे आहे हे सगळे विषय उत्तर द्यायची तेव्हा चर्चा करू, आज नुसती अशी व्हायची चर्चा। साहेब, लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आणि जागा वाटपा विधानसभा लोकसभा मतदारसंघात सिने अभिनेत्यांना जीव लढू पाहत आहे, त्यांनी माधुरी दीक्षितांना ऑफर केली, खडकवासला विधानसभा मतदारसंघातून नाना पाटेकर लढू इच्छितात, काय सांगाल? असे काही नाना पाटेकर जाऊ इच्छितात मी तुमच्याकडे पाहायला मागती करेन। खडकवासला वर्गाचा माझ्या जवळ नाना पाटेकरांचे लढू घेण्यास संबंध तुम्ही हे अजिबात ऐकले नाही। सर, लोक स्वप्नील बिके तीन राज्याच्या निवडणुकीचा निकाल हा अपेक्षा करता नाही ही गोष्ट मान्य करावं लागेल। पण याचा अर्थ उद्याच्या निवडणुकीला आम्हाला सगळ्यांना आश्चर्य आहे अशी स्थिती नाही, आम्ही एका विषयाने जर काम केलं तर त्याच्यात लोक पर्याय म्हणून स्वीकारतील असा विश्वास आहे। आज खऱ्या अर्थाने काय गरज आहे, आज हे आम्ही इंडियामध्ये जे एकत्र आहोत आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरं जाणं याची आवश्यकता आहे, आणि आमची जी खबरदारी घेण्याची दिवशी तयारी साहेब 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही खासदार नवनीत राणांना पाठिंबा दिला होता, स्वतः त्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली, आणि 2019 मध्ये देखील तुम्ही पाठिंबा दिलेला होता, आता या ठिकाणी काँग्रेस देखील दावा करत आणि ठाकरे गट देखील दावा करत आहे, यावेळी आणि उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाचा पक्ष आम्ही तिघे एकत्र असून इच्छा आणि बाकीच्या ठिकाणचा निर्णय घेतो। आघाडीमध्ये मायावी आघाडीची बैठक सुरू आहे, त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांना अजूनही समावेश त्यांचा झालेला नाही त्यांच्या आयोजनात, त्यांनी जागाच्या अलायन्स पण केलं, त्यांच्या जागा ज्या आहेत त्यांचा अलायन्स करणे नेमकं कधी होईल हे संपूर्ण बच्चू कडून मी तुम्हाला भेटीचं निमंत्रण दिल्याची माहिती आहे आणि उद्या तुम्ही भेट घेणार आहात। बच्चू कडून मी तुम्हाला भेटीचं निमंत्रण दिल्याची माहिती समोर आलेली आहे आणि उद्या परतवाडा तुमची भेट त्यांनी असं सांगितलं की त्या रस्त्यावर मी राहतोय तर 5 मिनिटं माझ्याकडे चहा घेऊन जा तर मी महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडी चर्चा सुरू झाली या भीतीमुळे बच्चूकडू महायुतीमध्ये नाराज आहेत, आता तुम्ही त्यांच्याकडे चहासाठी जाताय, अशा वेळेस बच्चूकडू महाविकास आघाडीत येतील किंवा त्यांना आणण्याचा काही प्रयत्न होणार आहे की मी त्यांच्याकडे जातोय
त्याच्यामध्ये काही राजकीय हेतू नाही. एका विधानसभेच्या सदस्यांनी सहा नाही म्हणून सांगितलं, त्याची एवढी चर्चा करण्याचं काही कारण मग ते इच्छुक असले तर आपण घ्यायला तयार आहे का? एनडीए आघाडीमध्ये मायावतींचं सामील होणं याच्या संदर्भात जे काही संकेत मिळत आहे याला काय गुजरा आहे किंवा मायावती एक ठराविक गुजरा टाईप करत इंडियाबद्दल? मायावतीचा महत्वाचा रोल हा उच्चस्तरीय उच्चस्तरीय अंतर महत्वाची सरकारी हे समाज व्यवस्थाची आमची जी वैसे झाली त्या वैसेमध्ये समाज अजून फास्टीचा त्या समजीचा वेगळा दृष्टिकोन आहे. समाज अजून फास्टीला दुखून आम्ही दुसरा निर्णय घेण्याच्या विचारात नाही. अजित पवार म्हणाले की विरोधापुढे मोदींच्या विरोधात पंतप्रधान चेहरा नाही. ठीक आहे, असं त्यांना वाटत आम्हाला त्यांना आणि सर इंडिया आघाडीची चेहरा ही काय आवश्यकता असल्यानंतर असं नाही. एक उदाहरण सांगतो, 1987 निवडणूक झाली, निवडणूक झाल्याच्या आधी तुम्ही प्रधानमंत्र्यांच्यासाठी नाव दिलं नव्हतं. निवडणूक झाल्यावर त्यांचा पक्ष स्थापन झाला आणि त्यानंतर मोरारजीभाई देसाई यांची निवड झाली. मोरारजीभाई देसाईचा चेहरा दाखवून 1987 निवडणूक त्यांना दोन जणांनी विरोध केलेला आहे, ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार. तर अशात काय पाहत त्यांचं म्हणणं होतं की पंतप्रधान पदाचे उमेदवार आताच जाहीर करण्याचं गरीब माणसाने पटाव. सर इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्या त्या संदर्भात काँग्रेस नेतृत्वामध्ये नागपूरला संपूर्ण बैठक होते आहे, या बैठकीत संपूर्ण काय नेमकं तुम्ही कशा पद्धतीने या काँग्रेस पक्षाची बैठक आहे काय होणार आहे ते काँग्रेस पक्षात नाही. काँग्रेस पक्षाची बैठक आहे, त्या बैठकीमध्ये आमचा अंदाज असा आहे की स्कीम तयार करतात त्याला पोषक असे विचार त्यांनी मानले जाते. भाजप जे आहे ते राजकीय नावावर राजकारण करत आहे. वंचित बहुजन आघाडीची काल बैठक होती त्यांची महाराष्ट्राची, त्यांनी महाविकास आघाडीकडे 12 जागा मागितल्या लोकशाही आणि 15 दिवसात महाविकास आघाडीनं आम्हाला उत्तर द्यावं असं पण काल प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं. सर बावीस तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे, महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण आलेलं आहे, तुम्हाला निमंत्रण आलेलं आहे का? आले असेल तर तुम्ही जाणार. मला काही म्हणून की व्यक्तिगत सरकार असते त्यानुसार
सर लोकसभेच्या किती जागा लढवणार आहेत राष्ट्रवादी लोकसभेच्या किती जागा लढवणार आहेत? आमची बैठक अद्याप झाली नाही. आम्ही तिघे एकत्र आमच्या बसतील आणि त्याच्यातून प्रोसेस राजकीय चर्चे नाही राखवा दो गुटों में बटने के बाद तुम्हाला पुढे सांगितलं फुल स्ट्रेंथ में लाने के लिए आपको कितना समय लगेगा और उसकी क्या स्ट्रेटेजी है? सर सध्या जे राम मंदिरावरनं संपूर्ण माध्यमांमध्ये किंवा जल्लोषाचं वातावरण आहे, इव्हेंट सारखं वाटत, नेमकं काय याच्याशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का? खूप मोठी लढाई जिंकली किंवा खूप मोठी दिवाळी आहे अशा पद्धतीने करताय, विरोधक कसे पाहतात त्याच्याकडे? सर्वसाधारण कार्यक्रम नाही. त्यामुळे राम मंदिर एवढं एकच निमित्त घेऊन जनतेमध्ये योग्य मत तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यापेक्षा दुसरं व्यक्ती लोकसभेत खासदारांच्या निलंबनानंतर विरोधकांना ज्या पद्धतीने अडचणीत आणण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे, साहजिक गोष्ट आहे की 146 खासदारांना काय त्यांची चूक सदनामध्ये काही राहायचे लोक दुसरे ते दुसरे जे नसले त्यांनी गॅस आणला तर गॅस सोडला आणि काही लोक व्हायचेच असतो त्यानंतर सदन झाल्यावर हे लोक कोण होते त्याच्या मागे काय शक्य याची माहिती सरकारने द्यावी. योजने मागणी आपण केली केली आणि त्यासाठी अर्ज करणार त्याचा परिणाम 146 प्रकरणं व्हायचे. सभागृहामध्ये सभागृह चालू असताना व्हायचे लोक येतात दुसतात आणि त्या ठिकाणी गॅस करतात त्याची माहिती घेत होतो. हा असं काही प्रश्न असतो त्यामुळे साध्या खर्चाची माहिती द्या. ही विनंती केल्याच्या नंतर आम्ही माहिती तर देणार नाही, सदनामध्ये येणार नाही, काय बोलायचं असेल तर बाहेर बोलू आणि तुम्ही अजून खर्च असाल तो बाहेर संसद कशा पद्धतीने 70 वर्ष चालू कशा उत्कृष्ट खासदारांना निलंबित करणे हा एक बेस होता की याच्या मागचं दुसरं काही कारण होतं? संसदेत या खासदारांना निलंबित केल्यानंतर काही पास करण्यात आले तसेच तसेच या 3 विरोध मंजूर केली याच्यावर चर्चा सुद्धा नाही. जसे काही गंभीर गोष्टी आहेत पत्रकारांच्या दिवशी सुद्धा काही गोष्टी आहेत. बीजेपी कार्यकाल में जितनी ईडी की सीबीआई की कार्यवाही हो रही है वो उस बारे में थोड़ा सा आपको क्या लगता है? जानबूझकर बीजेपी कार्यकाल में ईडी की सीबीआई की जितनी ज्यादा कार्यवाही हो रही है त्यांना नॉर्मलाइज करायचं, त्यांना त्यांच्या ऍक्टिव्हिटी पासून थांबवण्याचा प्रयत्न करायचा याचे दुसरं काही नाही. या समान एजन्सी या असतात 70 वर्षाचा त्यांचं उद्याचं राजकारण करण्याच्यासाठी एक सोयीचं इन्स्ट्रुमेंट म्हणून आज वापरले जाते. आज ते हे करू शकतात म्हणजे निवडणुका झाल्याच्या नंतर देशात रुजन होईल याची आपल्याला खात्री आहे आणि त्यावेळेला अशा यंत्रणांचा वापर कसा केला जातो हे लक्षात ठेवून त्याच्यात काही दुरुस्त्या त्या करण्याचा विचार आम्हाला करावा लागेल. एनसीपी का जो चुनाव चिन्ह है घड़ी वो अभी दो गुटों में एनसीपी बटी है,
तो चुनाव चिन्ह का रिजल्ट क्या चुनाव के पहले आएगा? मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील एकीकडे आंदोलन करत आहे, तर दुसरीकडे तुमचे जे पूर्वीचे सहकारी होते मंत्री छगन भुजबळ हे माळी समाजासाठी आणि ओबीसीसाठी आंदोलन करीत आहेत, या दोघांमध्ये जी वादाची ठिणगी पडली तर राज्यात एकीकडे म्हणजे यातून काही सामाजिक ध्रुवीकरण निर्माण होत आहे? आमचा सामाजिक जी काही मागणी केली आहे आरक्षणाची किंवा परिस्थिती ठीक आहे, त्याच्या जे योग्य असेल ती सरसाठी करावं, पण हे सगळे खर्च असताना इतर जे घटक आहेत त्याच्या हिताची सुद्धा दर्शन करावी अशी मागणी आहे. अशी मागणी आज याच्यातून दोन समाजात चतुर्था होणार नाही या पद्धतीने सरकारी असा मार्ग असतो. बीजेपी के वरिष्ठ नेता जो है वे आपकी बात मानते हैं और ये कल प्रेस के सामने दीदी ने कहा है कि आपकी बातें बीजेपी के वरिष्ठ नेता सुनते हैं और दीदी सुप्रिया ताई ने कहा, सुप्रिया ताई ने कल कहा है यूट्यूब पे पूरे सर दूसरा प्रश्न माध्यमांकडून ती माहिती पुढे आली आहे, जे मुलं पकडल्या गेले त्यांच्या स्टेटमेंट मधून ती माहिती पुढे आली आहे. आम्ही इतके शिकलो इतके वर्षापासून नोकरीसाठी मिळाल्या नाही त्यांचा काही जास्त असेल तर ते निर्णय चालणार नाही. त्यांनी जे काही काम केले ते चुकीचे, तर चुकीचे काम करायला काय राहणार, त्यांना काही गंभीर कारण असतील तर त्यांची सुद्धा नोंद सरकारने घेतली. महाराष्ट्र में बार बार जिस तरह सत्ता परिवर्तन होता है, स्थिर सरकार नहीं रहती है, तो ऐसे विकास पर कितना असर पड़ता है? क्योंकि आप बहुत ज्यादा एक्सपीरियंस होल्डर है, तो किसी भी राज्य में और महाराष्ट्र जैसे शिक्षित और बहुत पुरोगामी राज्य में किसका कितना असर पड़ता है? जो बार बार सरकार बदलती है, मिसमैच जो हम लोग एक गठबंधन कर लेते हैं, सर आप सब आपको तो पता है महाराष्ट्र की सरकार जो हम बार बार बदली जा रही है, पहले उद्धव ठाकरे साहब के साथ थे, बाद में अभी दूसरी सरकार आ गई है, तो ऐसा विकास पर क्या असर पड़ता है? बात ऐसी है कि सरकार जो कोई हुकूमत पर बैठे है उनकी जिम्मेदारी है कि जरूरत के लिए ज्यादा ध्यान देने की आवश्यकता, जरूरत के काम करेंगे तो जो जब उनको मौका मिलेगा तो सर्व सिखाएंगे. एक स्थानिक प्रश्न तुम्ही म्हणाला की लोकसभेच्या जागा वाटपाच्या संदर्भात केली होते, त्याच्यामध्ये अमरावतीचा क्लेम राष्ट्रवादी करेल का? राष्ट्रवादीने ही जागा राष्ट्रवादीकडे होती आणि राष्ट्रवादीच्या विषयाची स्थानिक चर्चा आहे, त्यांची अर्ज या जागेच्या संबंधीचा आहे. आमच्या सरकारचा जो अर्ज आहे त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे, त्याचा अर्थ म्हणजे लगेच निर्णय झाला असं नाही, पण आम्ही प्रोसेस डिस्कस करू अर्ज करू. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद.